लोकमान्य संयुक्त गणेशोत्सव महामंडळाच्या श्रींचं पोलीस आयुक्त अंकुश शिंदे आणि महापौर शोभा बनशेट्टी यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं. लोकमान्य संयुक्त गणेशोत्सव महामंडळाला मोठी परंपरा लाभली असून अनेक लोकाभिमुख उपक्रम राबून महामंडळाच्या वतीनं गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. दरम्यान अनंत चतुर्दशी दिनी महापौर शोभा बनशेट्टी तसंच पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या हस्ते श्रींचं पूजन करण्यात येऊन मिरवणुकीला सुरुवात झाली. मान्यवरांनी शहर जिल्हावासियांना अनंत चतुर्दशीच्या शुभेच्छा दिल्या. मला असं वाटते की ज्या परंपरेनुसार ज्या आपल्या वडिलांनी यांनी पूर्वजांनी जे काही आपल्याला नियम आणि नियमावली लावून दिले त्याच पद्धतीने पुढच्या पिढी सुद्धा या ठिकाणी ते करतायत, काम करतायत त्याच पद्धतीने. मला असं वाटतंय की हे जे काही उपक्रम या मंडळींनी घेतात प्रत्येक मंडळींनी पण त्याचे अनुभव आणि त्यांचे जे काही काम आहे ते सुद्धा सुरुवात केलं तर मला असं वाटतंय की सुलभ भविष्य एक आपण निसर्ग म्हणतो पर्यावरण बचाव म्हणतो त्या पद्धतीने दिशा द्यायला म्हणजे पुढाकार होईल. सोलापूरच्या हितासाठी हा चांगला उपक्रम तुम्ही या ठिकाणी घेत आहे तर तुमच्या मंडळाला मनापासून शुभेच्छा देते. आता सांगितल्याप्रमाणे एक आनंदाची आणि चांगली गोष्ट आहे की ते वर्ष स्वातंत्र्य काळापासून मंडळ कार्यरत आहे आणि सर्वच बाबतीमध्ये ते नंबर वन आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यांनी आता सांगितल्याप्रमाणे कुठलाही ते नियम मोडत नाहीत. नंबर एक. नंबर दोन, आधुनिक काळामध्ये जसे वेगवेगळे सिस्टम आहे त्या सुद्धा न वापरता पारंपरिक पद्धतीने ज्या प्रकारे गणेशोत्सव सुरू झाला त्याच प्रकारे ते आजपर्यंत साजरा करत आहेत ही कौतुकाची बाब आहे. दरम्यान श्रीकांत घाडगे तसंच राजन जाधव यांनी यंदाच्या उत्सवाविषयी अधिक माहिती दिली. आणि ह्या 50 वर्षामध्ये ह्या सोलापूर शहरामध्ये नव जिल्ह्यामध्ये सुद्धा पत्रातालीम आणि लोकमान्य महामंडळ याच्या माध्यमातून जे उपक्रम राबवले जातात ते सर्व आपल्या सोलापूर शहराच्या शहरवासियांनी पाहिले. आज आपण बघतो ह्यावर्षीसुद्धा आम्ही सोलापूर लोकमान्य गणेशोत्सव महामंडळातर्फे पूरग्रस्त आमची गुलाल आणि हाराचा खर्च वाया न घालवता आम्ही पूरग्रस्तासाठी 11,000 रुपये हे दिले आहेत. आणि परत आमच्या मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या लोकमान्य आणि पत्रातालीम लोकमान्यच्या माध्यमातून पत्रातालीम तरुण मंडळाच्या वतीने आज कमीत कमी 1600-1700 ड्रेस ह्या मंडळाच्या माध्यमातून आम्ही लेझिमीचा ताफा उभा केला आहे. आज ते वाढत आज आमच्या 1200-1500 लेझिमचा ताफा झालेला आहे. ह्यामध्ये 800 ते 900 मुलं ॲट अ टाईम लेझिम खेळायला उभारतात. ह्यामध्ये पत्रातालीम युवक मंडळ आणि जे आता आमचा गणवेश पाहता ह्या गणवेश कैलासवासी मुरलीधर घाडगे पहलवान यांनी त्यांच्या काळात त्यावेळेस गणवेशाची प्रथा ही त्यांनी आणली पत्रातालीमनं सुरुवात झाली. त्यामुळं आज आपण पाहता सर्व मंडळ आज छोटे असू दे मोठे मंडळ असू दे हे सर्व मंडळ गणवेश शिवतात आणि त्याला एक चांगलं स्वरूप दिसतं कारण एक शिस्त दिसते. ह्यामुळं पत्रातालीम ह्याचं श्रेय जाते ते कैलासवासी मुरलीधर घाडगे पहलवान व त्यांचे सहकारी त्यावेळेसचे जे शंकरराव दंगेकर असतील पुरुषोत्तम परदेशी असतील यांच्या त्याबरोबर त्यांचे जे अर्जुनराव सुरवसे कैलासवासी अर्जुनराव सुरवसे घाडगे गुरुजी हे सहकारी यांनी मिळून जेव्हा लोकमान्य स्थापन केलं ह्याला 40 वर्षे पूर्ण झालेले. मान्यवरांच्या हस्ते श्रींच्या पूजनानंतर लोकमान्य संयुक्त गणेशोत्सव महामंडळाच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. लेझिमचा बहारदार असा खेळ कार्यकर्त्यांनी सादर करत उपस्थितांचं लक्ष वेधलं.